ट्रॅव्हल एन्जॉय हॉलिडेजच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्राला अभेद्य रांगडा परंतु तितकाच निसर्ग सौंदर्याने नटलेला असा सह्याद्री तसेच अथांग व रमणीय समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच अखंड भारत देशाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. म्हणूनच महाराष्ट्र तसेच भारतातील अन्य ठिकाणची पर्यटन स्थळे या विषयीची माहिती वेळोवेळी आपणांस या व्हिडिओ चॅनल द्वारे मिळत राहील. आपल्या संपूर्ण भारत देशाला पर्यटनाचा सुंदर वारसा लाभलेला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि महाराष्ट्र ते आसाम अशा अनेक ठिकाणी निसर्गाने मुक्त हस्ताने सुंदरतेची उधळण केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि हाच सुंदरतेचा अजोड वारसा आपल्याला या व्हिडिओ चॅनल द्वारे पाहावयास मिळणार आहे. पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या, वेगवेगळ्या स्थळांविषयीची माहिती, एखाद्या स्थळी भटकंतीला जाताना काय करावे किंवा काय करू नये अशी अनेक प्रकारची माहिती इथे तुम्हाला मिळत राहावी हाच मानस आहे. आजचे पर्यटन स्थळ आहे तापोळा, अर्थात महाराष्ट्रातील मिनी काश्मीर. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. काश्मीरला जाण्याचे आपले स्वप्न आहे का? तर मग महाबळेश्वर जवळील तापोळा या स्थळाला नक्की भेट द्या. मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा हे अनेक मनोरंजक आणि निसर्ग सौंदर्याचे केंद्र आहे. याला मिनी काश्मीर का म्हणतात? असे म्हणतात की येथील तापमान हे जवळपास वर्षभर काश्मीर सारखेच थंडगार असते. तसेच डोंगराळ प्रदेश आणि व्यापारीकरण न झालेले निसर्ग सौंदर्य देखील आहे. तापोळा त्याच्या भव्य बॅकवॉटर आणि हिरव्यागार पार्श्वभूमीमुळे पश्चिम भारतातील मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते. सुंदर असे अनेक स्ट्रॉबेरी गार्डन्स येथे पाहावयास मिळतात. हा जलाशय कोयना धरणाचे बॅकवॉटर आहे जे शिवसागर नावाने ओळखले जाते. आपण साहसी असाल तर जलाशयामध्ये कयाकिंग आणि मोटरबोट सवारीसाठी जाऊ शकता. शिवसागर जलाशयाच्या किनाऱ्यावर बामनोली गावाला भेट द्या. इथली स्थानिक महाराष्ट्रीय पाककृतीचा आनंद घ्या. आपण बामनोलीहून घाट खाली उतरून कास पठाराकडे जाऊ शकता जे सप्टेंबर दरम्यान पूर्णपणे फुललेले असते. जरी आपण एका दिवसात तापोळा करू शकत असलात तरीही मुक्काम करायचा विचार करत असाल तर महाबळेश्वरच्या आसपास विला वगैरे बुक करू शकता. आपण नदीच्या बाजूला तंबू मुक्काम निवडू शकता. येथे परवडणारे आणि विविध प्रकारचे तंबू मुक्काम पर्याय आहेत. बऱ्याच ठिकाणी आपल्याला ताजे गावरान खेड्यांमधील सेंद्रिय भोजन देखील मिळेल. तापोळाच्या घनदाट जंगलांमधून वासोटासह आसपासच्या परिसरात अनेक आनंददायक ट्रेक्सचे पर्याय आहेत. फक्त आपण आपला ट्रेक सूर्यास्तापूर्वी पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. जर आपण निसर्गाच्या सानिध्यात विश्रांतीचा निखळ आनंद घेण्याचा विचार करीत असाल तर तापोळा हे अत्यंत उत्कृष्ट ठिकाण आहे. पावसाळा आणि थंडीच्या ऋतूमध्ये तर इथला अनुभव अविस्मरणीय असतो. पुण्यापासून सुमारे 147 किलोमीटर आणि मुंबईपासून 290 किलोमीटर अंतरावर तापोळा हे महाबळेश्वर जवळ एक विलक्षण स्थळ आहे. सर्वात सोयीस्कर आणि जवळचे स्थानक पुणे आहे जे राज्यातील इतर शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. पुणे ते महाबळेश्वर प्रवास करून महाबळेश्वर येथून आपण बस किंवा टॅक्सीने तापोळाला जाऊ शकता. चला तर मग महाराष्ट्रातील मिनी काश्मीरला एकदा तरी अवश्य भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि हो,
आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमच्या पुढील व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला मिळत राहतील। धन्यवाद।